विनापरवाना रॅली काढल्याच्या कारणावरून मार्केट चौकीच्या पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या 11 कार्यकर्त्यांवर कारवाई करत 9 मोटरसायकली ताब्यात घेतले आहेत. विनापरवाना शिबिर रॅली काढल्याच्या कारणावरून मार्केट पोलीस चौकीच्या पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत 10 मोटरसायकली ताब्यात घेतल्या. छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्यानं कोंडी भागातील संभाजी ब्रिगेडचे 100 अधिक कार्यकर्ते एकत्रितपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी अधिक मोटरसायकलवरून सोलापुरात आले होते. जुना पुणे नाक्यावरील छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्यास अभिवादन करून शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद समोरील बागेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी गेले. त्यावेळी मार्केट पोलीस चौकीच्या पोलिसांना विनापरवाना रॅली काढल्याचं कारण पुढं करत रॅली अडवली. विनाकारण पोलीस अडवत असतील तर सर्वांविरुद्धच कारवाई करा असं सांगत कार्यकर्ते थेट चौकीच्या आवारात आले. त्यामुळे चौकीतील पोलिसांवर मोठा तणाव आला. पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी नामी युक्ती शोधत उत्कृष्ट पोलिसिंग करत क्रेन व्हॅन मागवून रॅलीतील गाड्या उचलण्याचे आदेश दिले. त्यामुळं अनेक कार्यकर्त्यांनी तिथून गाडी घेऊन जाणंच पसंत केलं. परंतु पोलिसांनी वाहनाला लावलेले झेंडे काढण्याची मुभा दिली. कारवाईचा एक भाग म्हणून पोलिसांनी अखेर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, सागर गायकवाड, शिरीष जगदाळे, नितीन चव्हाण, सुधीर नीळ यांच्यासह 11 जणांवर कारवाई केल्याचं पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितलं. आज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोणतीही परवानगी न घेता मोटरसायकलवरती एक रॅली काढण्यात आली. या रॅलीमधील मोटरसायकलसह मोटरसायकल चालक ताब्यात घेऊन एकूण 11 लोकांवरती कारवाई करण्यात आलेली आहे व त्यांची दुचाकी वाहनं जप्त करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांवर ताण आला होता, परंतु पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी परिस्थिती योग्य रीतीनं हाताळत उत्कृष्ट पोलिसिंग केलं.